टाटा समूहाचे सर्वे सर्वा रतन टाटा यांचं वृद्धापकाळानं निधन. वयाच्या 86व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास. मुंबईतील ब्रिज कॅडनी रुग्णालयामध्ये उपचार सुरू असताना निधन झालं. रतन टाटा यांच्या अंत्यदर्शनासाठी एनसीपीएमध्ये दिग्गजांची गर्दी. दुपारी 4 पर्यंत घेता येणार टाटांचं अखेरचं दर्शन. 4 नंतर वरळी स्मशानभूमीमध्ये शासकीय इतमामात अंत्यविधी. राज्य शासनाकडून 1 दिवसाचा दुखवटा जाहीर. रतन टाटा यांच्या पार्थिवावर आज शासकीय इतमामात अंत्यसंस्कार. कुलाब्यातील निवासस्थानी मुंबई पोलिसांकडून रतन टाटांना मानवंदना. बँड पथक आणि पथसंचलन करत पोलिसांकडून मानवंदना. गृहमंत्री अमित शहा मुंबईमध्ये येणार. भारत सरकारच्या वतीने रतन टाटांना श्रद्धांजली अर्पण करणार. शरद पवार यांनी रतन टाटा यांच्या पार्थिवाचं अंत्यदर्शन घेतलं. शरद पवारांकडून रतन टाटांना श्रद्धांजली. अजित पवार प्रफुल्ल पटेल यांनी घेतलं रतन टाटांचं अंतिम दर्शन. टाटांचं अंतिम दर्शन घेत श्रद्धांजली वाहिली. राज ठाकरे शर्मिला ठाकरे यांनी रतन टाटांचं अंतिम दर्शन घेतलं. टाटांचं अंतिम दर्शन घेत श्रद्धांजली वाहिली. रतन टाटा यांचे मित्र आणि उद्योजक सुहेल शेठ यांच्याकडून रतन टाटांसोबतच्या आठवणींना उजाळा. तर शेठ यांच्याकडून रतन टाटांना भारतरत्न देण्याची मागणी. राज ठाकरे यांच्याकडून रतन टाटा यांच्यासोबतचा आणखी एक व्हिडिओ ट्वीट. नाशिकमध्ये रतन टाटांच्या मदतीने उभारण्यात आलेल्या बॉटनिकल उद्यानाच्या भेटीचा एक व्हिडिओ सुद्धा ट्वीट केला. आज मी एक ज्येष्ठ मित्र गमावला. याचं दुःख भारताने कदाचित शेवटचा असा कर्तृत्ववान तरीही निर्लेप राहिलेला उद्योजक गमावल्याचं त्याहून मोठं दुःख आहे. राज ठाकरेंकडून रतन टाटा यांना आदरांजली व्यक्त. अमेरिकेमधून महाराष्ट्रामध्ये जास्त गुंतवणूक येण्यासाठी रतन टाटा यांनी जागतिक फोरममध्ये सरकारची बाजू मांडली होती. कामामध्ये व्यस्त असतानाही आमच्या विनंतीला मान देऊन टाटा विशेष विमानानं आले. माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाणांकडून आठवणींना उजाळा. एका क्षणात टाटांनी रेल्वे स्थानकावर वायफाय लावण्यासाठी 450 कोटी दिले. टाटांच्या आठवणींना उजाळा देत पियुष गोयल यांनी सांगितला किस्सा. आरबीआयचे गव्हर्नर शशिकांत दास यांनी रतन टाटा यांच्या पार्थिवाचं अंतिम दर्शन घेतलं. दुःख ही प्रेमाची किंमत या मैत्रीनंतर माझ्या आयुष्यात एक पोकळी निर्माण झाली आहे. ती भरून काढण्याच्या प्रयत्नात माझं अख्खं आयुष्य जाणार आहे. रतन टाटा यांचे जवळचे सहकारी शंतनू नायडू यांच्याकडून दुःख व्यक्त. कॅबिनेट बैठकीमध्ये सर्व मंत्र्यांकडून टाटांना श्रद्धांजली वाहिली गेली. कॅबिनेट बैठकीत शोक प्रस्ताव मांडण्यात आलाय. तर मुख्यमंत्री शिंदेंकडून आजचे सगळे कार्यक्रम रद्द. रतन टाटा यांच्या जाण्यानं देश हळहळतोय. ते घराघरात पोहोचले होते. त्यांनी केलेल्या कार्याची इतिहासाला नोंद घ्यावी लागेल. संजय राऊतांकडून आदरांजली. नॅशनलिस्ट उद्योगपती कसा असतो याचं उत्तम उदाहरण म्हणजे रतन टाटा. व्यक्तिगत स्वार्थ आणि राष्ट्रीयत्व यामध्ये त्यांनी राष्ट्रीयत्वाला महत्व दिलं. प्रकाश आंबेडकर यांची प्रतिक्रिया. माणूस जीवनामध्ये कितीही मोठा झाला तरी त्यांना जमिनीवर राहायला हवं हे टाटांकडून शिकायला मिळालं. आपण भारताचे रत्न गमावलं. नवनीत राणांकडून आदरांजली व्यक्त. शिवसेनेच्या शिंदे गटाकडून रतन टाटा यांना भारतरत्न देण्याची मागणी. राहुल कनाल यांच्याकडून मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून रतन टाटा यांच्या नावाचा भारतरत्नासाठी प्रस्ताव देण्याची मागणी.